वैरागची खाकी एसीबींच्या जाळ्यात 3000ची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं रंगेहात. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि पुढील कारवाई न करण्यासाठी वैराग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल इसामय्या बहिरे यांना 3000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पथकानं सापळा रचून अटक केली आहे. न्यायालयासमोर उभं केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंध विभागातील अधिकारी यांनी गुरुवारी रात्री उशिरा केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि पुढील कारवाई न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल इसामय्या बहिरे यांना 15000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000 रुपये लाच मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये लाचेची रक्कम बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना यावेळी रंगेहात पकडण्यात आलंय. ही कार्यवाही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा पुणे सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागातील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस चंगरपल्लू, पोलीस स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल सनके यांनी कार्यवाही पार पडली.